हैदराबाद भारत बयोटेक कंपिड़ वैरसने प्रतिरोध वाक्सीन कोवाक्सीन अब लोक प्रतीक्ष नल्गिको नमें राज्य अभिमान स्वातंत्र दिन पुरतान प्रतीक्ष नमें भरण नेतृत्व पक वो ईसीएमआर डायरेक्टर बलराम भार्गव ते ऑगस्ट पद प्रधानमंत्री चेंगोट प्रख्यापनमानुद्ध क्लिनिकल परीक्षण एल शर्देश भारत बयोटे नल्गिको कतुपोलू एल साचर्यम पक्षे अगे मुनकूटर तीयति प्रख्यापी और वाक्सीन पुति साधिकमो चौद्यं आरोग्य मेखल सजीव आवय परीक्षण आद्य ठेल विजय व्यक्त कोवाक्सीन इन अट्ठा निर्णायक ठट ह्यूमन ट्रयलस कड़क मनुष्य परीक्ष तेरे वोलंटियर्मा अब विविध आशुपत्र परीक्षि अलंकूड़ वन शेष अद अनलइसमें अद अंतिम आ वाक्सीन विपणी एबंध तीरमानमें अूल मसम आद्य नमुक ऑगस्ट पदी इतपति कहियम प्रख्यापी साधिके चौद्यमुयी ईसीएमआर ते प्रमुखर आरोग्य विदग्धर रंगते ईसीएमआर बयो एथिक्स सेलिन्टे उपदेशक समिति चेयरपेर्सन वसंत मुत्तुस्वामी अब इंडियन मेडिकल जर्नल एथिक्स विभाग एडिटर अमर जसनी इवर चूंकाट नमुक और तीयति मुनकूटी पर मर परीक्षण साधिक आद्य घट्टम विजयकरमाणु मनुष्य परीक्षण अब विविध स्वभावकार विविध जनिक श्रेणी अतरमा व्यक्ति पल साचर्य परीक्ष अजय उपाशंमात्रे आ मर एत्रोम फलप्रदानु अंतिम वेतन साधिकु अ जूल ऐसी ई ह्यूमन ट्रयल्स आरंभ अड़ता नाप्त दिवस आ ह्यूमन ट्रयल्स पूर्ति विपणील मर विपणील साधिकमु शास्त्र रीति अल विदग्धर चूं काट नाम संबंध लोक मिल तलुयती निकानसम संशयम ई मर गवेषण क्यों लोक मतृक इंत्य हाइड्रोक्सी क्लोरोक्विन अटकम मर प्रतिसंधिकाल नाम लोकराज्य नल्गिय अतर मर गवेषण मर उत्पादन लोक मुंपति निज्यम नील इंटरव ई वैसे प्रतिरोधिक वाक्सीन कंपिड़ी वार्ता वो लोक प्रतीक्षु पक्षे अब स्वातंत्र दिन प्रख्यापी वाशी चौद्य कम इतर निसार वैसने पोराटमचय अब कणकूटी साचर्य अुसरच आ वैसी इपते व्यापन उ चूड़कूड़िया वादू अगे अब ऐसी ई वैस एंगे जीविक इन जनिमा ना इवर साधूकरण नल्कान साधिको पश्चात ई वैसुक्सी ऐटों भंगिया ह्यूमन ट्रयल्स पुति साधिकू विदग्ध चूं काट अद तीयति प्रख्यापी और मंडन नय भागुद अगे व्यग्रत का चौद्य कम लोक विविध कोण वैसने वाक्सीन पल ठी निकय परीक्षण आ परीक्षण पूर्ण तो रश्य रश्य विकसीप्च मर ऐश तुण्णु शतम पेर फलप्रदान कीड़ा विशद परीक्षण अब पराजयपयोगिक साधिकावस्थय इसल मर परीक्षण तुम संभव यूरोप्यन यूनियन संयुक्त मरती परीक्षण संभव कम व्यतस्त साचर्य आल्द परीक्ष प्रत्येक कलवस्थ कलवस्थ प्रधानपेट अब इतना योजना अगे
പൊതുവായി നമുക്ക് ലോകത്തിന് ഉപയോഗിക്കാൻ സാധിക്കുന്ന ഒരു മരുന്ന് എന്നുള്ള നിലയിൽ അത് ഇറക്കാൻ സാധിക്കുള്ളൂ ഏതെങ്കിലും ഒരു ജിയോഗ്രാഫിക്കൽ ഏരിയയ്ക്ക് വേണ്ടിയോ അല്ലെങ്കിൽ ഏതെങ്കിലും ഒരു ബ്ലഡ് ഗ്രൂപ്പുള്ള ആളുകൾക്ക് വേണ്ടിയോ മാത്രമായി നമുക്ക് മരുന്ന് ഇറക്കാൻ സാധിക്കില്ലല്ലോ അതുകൊണ്ടാണ് മുൻകൂട്ടി തീയതി നിശ്ചയിച്ച് നമ്മൾ കല്യാണമൊക്കെ നടത്തുന്നതുപോലെ നടത്തേണ്ടുന്ന ഒന്നല്ല ഈ മരുന്ന് പരീക്ഷണവും അതിന്റെ പുറത്തിറക്കലും എന്നുള്ള വാദം പരീക്ഷണം നടക്കുന്നതും അത് നമ്മുടെ രാജ്യത്തിന് അഭിമാനമായി മാറുന്നതും ഒക്കെ അംഗീകരിച്ചുകൊണ്ട് തന്നെയാണ് ആരോഗ്യ വിദഗ്ധർ ചൂണ്ടിക്കാട്ടുന്ന ഒരു കാര്യം അതിനെ ഏറ്റവും ഭംഗിയായി ഏറ്റവും ഉപയോഗപ്രദമായി ലോകത്തിനാകെ ഉപകാരപ്പെടുന്ന രീതിയിൽ പുറത്തിറക്കണമെങ്കിൽ അതിന്റെ പരീക്ഷണങ്ങൾക്ക് ഈ ജൂലൈ 7 മുതൽ ഓഗസ്റ്റ് 15 വരെ എന്നുള്ള കാലയളവ് പോരാ എന്നവർ തീർത്തു പറയുന്നുണ്ട് വ്യഗ്രത കാട്ടി നമ്മളിത് ശരിയാക്കി എന്ന് പറഞ്ഞ് ഇറക്കാം പക്ഷേ അതിന്റെ ഫലപ്രാപ്തിയിൽ അപ്പോൾ ആശങ്കകൾ ഉണ്ടാകും എന്നും അവർ ചൂണ്ടിക്കാട്ടുന്നുണ്ട്